गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली ड्रीम गर्ल हेमा मालिनीचं वय वाढत होतं खरं पण जीवनाच्या वळणावर हेमा डोळे दिपवणाऱ्या ग्लॅमरचं जग मागे टाकून परिवर्तनाचं स्वागत करू लागली होती ग्लॅमर सुपरस्टार बॉक्स ऑफिसवरच्या बड्या दुनियेतून तिने काहीतरी वेगळं करायला घेतलं खूप विचार करून तिने चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला आजवर हिंदी सिनेमातल्या सुपरस्टार हिरोईन्स निवृत्तीनंतर दिग्दर्शनाकडे वळत आहेत असं फार कमी वेळा घडतं हेमाने एक नवीन ट्रेंड सेट करायच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलं होतं हे पाऊल यशस्वी ठरावं म्हणून तिने मेहनत मात्र जोरदार घेतली होती पहिलाच सिनेमा त्यात काही चूक होऊ नये म्हणून तिने व्यवस्थित आखणी केली होती सगळी तयारी झाली पण जेव्हा चित्रपटाचं काम सुरू करण्याची वेळ आली तेव्हा एक प्रॉब्लेम अजूनही सॉल्व्ह झाला नव्हता हेमा मालिनीला आपल्या सिनेमासाठी हिरो मिळाला नव्हता वेळ निघून चालली होती आणि हेमाला मात्र त्या अज्ञात हिरोबद्दल खात्री वाटत नव्हती रोज ठरल्याप्रमाणे ती तिचा दिवसभराचा कार्यक्रम आटपून घरी आली सवयीनुसार तिने त्या दिवशी टीव्ही लावला बदलत बदलत अचानक फौजी मालिकेपाशी हेमाचा रिमोट स्थिरावला तिथे तिला एक लक्षवेधी चेहरा दिसला होता त्या तरुणाचा चेहरा फारसा देखणा नव्हता पण त्यावर वेगळाच उत्साह दिसत होता आत्मविश्वास दिसत होता हेमाने आपल्या ऑफिस मधल्या माणसांना ताबडतोब त्या नटाचं नाव आणि पत्ता शोधायला सांगितलं हेमाच्या स्टाफने झटपट काम केलं आणि त्यांना माहिती मिळाली नाव होतं शाहरुख खान वास्तव्य दिल्ली त्याचा फोन नंबरही मिळाला होता हेमाच्या बहिणीने ताबडतोब शाहरुख खानला फोन लावला सिनेमातल्या एखाद्या सीन सारखा प्रसंग इथे घडत होता स्वतः शाहरुख खानने प्रभाचा फोन घेतला पण हा फोन हेमा मालिनीकडून हेमा मालिनीच्या ऑफिस कडून आला यावर त्याचा विश्वासच बसेना कोणीतरी आपली चेष्टा करतय असं समजून त्याने प्रभाला सरळ उडवून लावलं त्याला वस्तुस्थिती पटवून देता देता प्रभाव वैतागून म्हणाली थांब तुला मी हेमाचा डायरेक्ट नंबर देते तू स्वतः फोन कर आणि खात्री करून घे आणि शाहरुख खानने लगेच त्या नंबरवर हेमाला फोन केला त्यानंतर दोनच दिवसांनी शाहरुख खान मुंबईच्या हेमा मालिनीच्या घरी ऑडिशनसाठी दाखल झाला हेमाला त्याची पौजीमुळे अभिनय शैली माहीत झाली होती आणि आवडली होती छोट्या पडद्यावर दिसणारा हा नट मोठ्या पडद्यावर कसा दिसेल याचा अंदाज आता तिला घ्यायचा होता प्रत्यक्ष भेटीत शाहरुखचं व्यक्तिमत्वही हेमाला आवडलं शाहरुखची फक्त एकच गोष्ट तिला खटकत होती ती म्हणजे वारंवार कपाळावर शाहरुखचे येणारे केस त्याचा चेहरा झाकत होते थोडस संकोचून हेमाने शाहरुखला विचारलं तू जरा केस एकाच जागी ठेवशील का असं म्हटल्याबरोबर शाहरुखने केसातून हात फिरवला आणि केस नीट बसवण्याचा निष्फळ प्रयत्न केला आता तो पहिल्यापेक्षा नेटका दिसत होता पण हेमाचं समाधान काही होईना शेवटचा उपाय म्हणून तिने आपल्या मेकअप मनला बोलावलं शाहरुखच्या केसाला जेल लावून ते नीट बसवण्याची जबाबदारी हेमाने त्याच्यावर टाकली जेल लावल्यानंतर केस अगदी व्यवस्थित बसले आणि शाहरुख खान रुबाबदार दिसू लागला घरी हा प्रयोग चालू असतानाच धर्मेंद्रची एंट्री झाली हेमाने त्याची शाहरुख खानशी ओळख करून दिली हा माझ्या नव्या सिनेमाचा हिरो शाहरुख खान धर्मेंद्रने ताबडतोब हेमाला तिच्या चॉईससाठी दाद दिली आणि शाहरुखच्या निवडीवर शिक्कामोर्तब केला हेमा म्हणते फौजी बघणाऱ्यांना शाहरुख चांगला नट आहे हे लगेच कळत होतं पण तो एक दिवस देशाचा सर्वात मोठा स्टार बनेल असं कुणालाही वाटलं नसेल मुंबईच्या एका बड्या हॉटेलमध्ये हेमाच्या चित्रपटाचा थाटामाटात मुहूर्त झाला हेमाच्या गुरुमांच्या सांगण्यानुसार हेमाने चित्रपटाचं सा नाव ठेवलं दिल आशना आहे या फिल्मची कथा शर्ली कॉनरॅन या लेखिकेच्या लेस या गाजलेल्या कादंबरीवरून घेतली होती तीन स्त्रियांमध्ये विशिष्ट परिस्थितीत निर्माण होणाऱ्या भावबंधनांची ही कथा होती डिंपल कपाडिया अमृता सिंग सोनू वालिया आणि त्या काळात बराच गाजावाजा झालेली दिव्या भारती या चार अभिनेत्रींची हेमाने निवड केली होती हा चित्रपट अर्थातच स्त्री प्रधान होता आणि त्या काळात ही काहीशी दुर्मिळच गोष्ट होती बरं याची संपूर्ण जाणीव दिल आशना याच्या नायकांना म्हणजे शाहरुख खान कबीर बेदी जितेंद्र आणि आसिफ यांनाही होती हेमाने पहिली संधी दिलेले शाहरुख खान आणि दिव्या भारती हे दोघेही कलाकार पुढे जाऊन मोठे स्टार बनले होते रोज प्रगतीची नवी पायरी चढत होते याचं श्रेय लोक हेमाला देत होते तिने दोन अनुभवी तरुण कलाकारांना संधी देऊन त्यांच्या गुणांचं चीज केलं होतं दिल आशना हे एकोणीसशे एक्याण्णव मध्ये प्रदर्शित झाला त्याच दरम्यान देशामध्ये जातीय दंगली उसळल्या होत्या त्याचा परिणाम या चित्रपटाच्या धंद्यावर विपरीत होऊ लागला एरवी तो बरा चालेल अशी चिन्ह दिसत होती मुंबईमध्ये दंगल चालू होती त्यावेळी बांद्र्याच्या रंग शारदामध्ये हेमा मालिनीची दुर्गा नृत्य नाटिका चालू होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रम संपताच त्यांनी हेमाला म्हटलं आता इथून सरळ घरी जा वाटेत कुठेही थांबू नकोस वातावरण ठीक नाहीये ते नुसते बोलून थांबले नाहीत त्यांनी तिच्या बरोबर सिक्युरिटी गार्डही दिले दुसऱ्या दिवशी मुंबईत अक्षरशः आगडू मुसळला होता वितरकांनी हेमाला सल्ला दिला तुम्ही प्रदर्शकांशी बोलणी करा आणि प्रिंट्स परत घ्या दंगली थांबून सगळं सुरळीत झालं की सिनेमा पुन्हा प्रदर्शित करा पण एव्हाना फार उशीर झाला होता चित्रपटाचं प्रदर्शन रोखणं आता अशक्य होतं दिल आशना थरल्या थरल्या हे ठरल्याप्रमाणे ठरलेल्या थिएटरमध्ये लागला पण दंगलीमुळे लोकांनी घराबाहेर पडून थिएटरपर्यंत जाण्याचा धोका पत्करलाच नाही या घटनेपासून हेमाने नवीन धडा शिकला चित्रपट चांगला बनवून भागत नाही तर त्याचं प्रकाशन योग्य वेळी करावं लागतं तरच चाल तो चालतो असो पण या सिनेमाच्या निमित्तानेच हेमाने टी व्ही सिरियल मधल्या हिरोला लॉन्च केलं आणि तो सुपरस्टार बनला हे एवढं खरं हा किस्सा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच भन्नाट बोल बोलविडू चॅनेल पाहत राहा